वाड़ी डिफेंस क्षेत्र में छात्र और युवाओं को फुटबॉल प्रशिक्षण प्रदान करने वाली नोबेल स्पोर्ट्स अकादमी द्वारा दिवाली की छुट्टियां तथा फुटबॉल खेल के छात्रों में बढ़ावा देने हेतु दत्तवाड़ी की गजानन सोसाइटी क्रीड़ा मैदान पर दो दिवसीय फुटबॉल प्रतियोगिता का उद्घाटन युवा सेना के राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व पूर्व नगर परिषद निर्माण सभापति हर्षल काकड़े के हाथों व पूर्व नगर सेवक नरेंद्र मेंडे, संतोष केचे, उत्तम कापसे, विजय मिश्रा इनकी उपस्थिति में सम्पन्न हुआ। इस संदर्भ में नोबल स्पोर्ट्स अकादमी के प्रमुख पापन प्रामाणिक ने बताया कि अकादमी के उपाध्यक्ष तथा युवा सेना राष्ट्रीय कोर कमेटी सदस्य पूर्व निर्माण सभापति हर्षल काकड़े के जन्म दिवस के उपलक्ष्य में आयोजित इस स्पर्धा में वाड़ी डिफेंस नागपुर शहर की 50 सीट टीम में इस स्पर्धा में अपना उत्कृष्ट खेल का प्रदर्शन करेगी। 10 तथा 11 नवम्बर को सुबह 9 से रात्रि 9 तक स्पर्धाएं पापन प्रामाणिक, हेमंत सिंह, आदित्य श्रीपात्री, कृष्णा सिंह, हर्षवर्धन चौखांद्रे, आबिद खान, अंकुश मिश्राम, ईशान बारसाकड़े, जयवंत अडाऊ, अखिलेश अय्यर के मार्गदर्शन में संपन्न होगी। इस स्पर्धा को जिला फुटबॉल एसोसिएशन द्वारा मान्यता भी प्राप्त हुई है। विजेता टीम को उत्कृष्ट खिलाड़ियों को समाप्ति पश्चात ट्रॉफी के साथ नगद पुरस्कार भी प्रदान किए जाएंगे। उद्घाटन अवसर पर कैलाश शर्मा, मोहन पाठक, मानसिंह ठाकुर, भारत चौखांद्रे, भाना सूर्य, अरुण बागड़े, अमोल सोनसरे, विठल राव, वीरेंद्र चौधरी उपस्थित थे। नमस्कार, मी नरेंद्र मेंडे, माजी नगरसेवक वाड़ी। गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून नोबल क्लबच्या माध्यमातून या दत्तवाड़ी परिसरामध्ये हॉलीबॉल, फुटबॉल अशा प्रकारचे गेम या क्लबच्या माध्यमातून राबवले जातात आणि खेळाडूचा उत्साह, खेळाडूचा मनोबल वाढाव या दृष्टिकोनातून अनेक लोकांना तयार करण्याचं काम होत असते। परंतु या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगेल, या क्लबच्या माध्यमातून वाडी, लावा, सोनमानगर, डेवलपमेंटी, हेटी, वर्धामना, दुर्धामना अशा एरियामधून सुद्धा या ठिकाणी चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या माध्यमातून काही दिवसांमध्येच जे खेळाडू तयार होते ते सुद्धा विदर्भ स्तरावरसुद्धा ते खेळाडू आपलं काम करणार आहेत आणि या ठिकाणी लहान मुलापासून तर मोठ्या लोकापर्यंत असे खेळाडू या ठिकाणी उतरणार आहेत आणि या माध्यमातूनच मी अशी विनंती करणे याचा लाभ चांगल्या पद्धतीने युवकांनी घ्यावा। कारण जे युवक अनेक युवक व्यसनाच्या मार्गावर आहेत, आपलं आरोग्य सुरक्षित राहावं, चांगलं राहावं या दृष्टिकोनातून आज काळाची गरज आहे। कारण हे गेम आपले जे देशी गेम होते हे देशी गेम गेले आणि विदेशी गेम आले, परंतु या देशी गेममध्ये फुटबॉल खेळ, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, खो खो हे जे गेम होते अनेक लोक, अनेक खेळाडू या गेमाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। परंतु आज या क्लबच्या माध्यमातून त्याने जो अत्यंत उपक्रम आपला हाती घेतला आणि दत्तवाडी क्षेत्रामध्येच, वाडी क्षेत्रामध्ये नसून गावाच्या इतर खेड्यापाड्यामध्ये, ग्रामपंचायतमध्ये सुद्धा या क्लबच्या माध्यमातून नाव लौकिक केलेलं आहे आणि याचा या कार्यासाठी, या खेळाडूसाठी अहोरात्र प्रयत्न माजी नगरसेवक, माजी बांधकाम सभापती युवा हर्षलजी काकडे यांनी मोठ्या याच्यामध्ये सहभाग घेतला आणि रात्रंदिवस परिश्रम युवकासाठी घेत आहे। त्याबद्दल मी या क्लबचं आणि क्लबचे जे उपाध्यक्ष आहे श्रीयुत हर्षलजी काकडे मी यांचं अभिनंदन करतो। अशा प्रकारचा कार्यक्रम यापुढेही चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये करत राहावं ही मी आपला शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज दिनांक 10/11/2023 रोजी गेल्या काही दिवसापूर्वी माझा वाढदिवस झाला 3 नोव्हेंबरला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही वाडी दत्तवाडी मोठ्या ग्राउंडवर फुटबॉल टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्पोर्टिंग ग्राउंड शंकरवाडी येथे आम्ही उद्घाटन केलं आणि नोबल स्पोर्ट्स अकॅडमीच्या नावाने आम्ही वाडीतल्या सर्व मुलांना जे काही विद्यार्थी काही कारणामुळे नागपुरात जाऊन
स्पोर्ट्सचं प्रशिक्षण नाही घेऊ शकत त्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही स्पोर्टिंग ग्राउंडचं उद्घाटन केलं आणि तिकडे नोबल स्पोर्ट्स अकॅडमी ह्या नावाने आम्ही अकॅडमी सुरू केली. त्या अकॅडमीचा मी सुद्धा उपाध्यक्ष आहो आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही वाडीतल्या वर्धामनातल्या लावा सोनवानगर डिफेन्स या तमाम आजूबाजूच्या गावातल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो आणि स्पोर्टिंगच्या माध्यमातून त्यांना एक उत्कृष्ट त्यांची कामगिरी हो आणि त्यांना एक चांगली चालना बनो व्यसनमुक्त होते का मुलं त्यासाठी आम्ही ह्या स्पोर्टिंगचा प्राधान्य सगळ्या विद्यार्थ्यांना देतो. आज या उद्घाटनानिमित्त माजी नगरसेवक वाडी नगर परिषदचे सन्माननीय श्री नरेंद्रजी मेंढे यांच्या हस्ते आम्ही रिबन कापून ईदचं उद्घाटन केलं. त्याचसोबत विश्व हिंदू परिषदचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री कैलासजी शर्मा, ब्राह्मण सेनेचे अध्यक्ष श्री मोहनजी पाठक, शिवसेनेचे नेते संतोषजी केचे, शिवसेनेचे नेते उत्तमजी कापसे, युवासेना प्रमुख विजयजी मिश्रा, उत्तर भारतीय प्रमुख श्री प्रवीणजी शर्मा आणि सर्व पत्रकार बांधव, त्याचसोबत ट्रान्सपोर्ट महाविकास आघाडीचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष व भाजपचे झुंजार नेतृत्व श्री मानसिंगजी भैया हे सर्व इथे उपस्थित होते. भारतजी चोकांद्रे सुद्धा इथे आपली उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचं व खेळाडूंचं प्रोत्साहन आणि त्यांना प्राधान्य दिले त्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो, सर्वांना शुभेच्छा देतो. व इथे जे 2 दिवसाची फुटबॉल टूर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे त्याची जी प्रतियोगिता आहे त्याचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आम्ही उद्या सायंकाळी ठेवलेला आहे त्याचंसुद्धा मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो की त्यांनी आपले उत्कृष्ट खेळ हा आजच्या ह्या टुर्नामेंटमध्ये दाखवावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. व माझ्यासोबत आमचे सहकारी नगरपरिषदचे ज्येष्ठ नगरसेवक श्री नरेंद्रजी मेंढे इथे उपस्थित आहे, हे सुद्धा आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट.